विधान परिषदेची निवडणूक झाली आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये मिळाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नाना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला मोठं यश मिळालं, अपेक्षित होतं? बिलकुल अपेक्षित होतं, कारण की भाजपनी ज्या पद्धतीनं खोटी आश्वासन खोटी स्वप्न विकवून जनतेची दिशाभूल केली, मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली, गरिबी वाढली, लोकांच्या ताटातलं अन्न त्यांच्या तोंडातला घास हिसकला, लोकांच्या नोकऱ्या हिसकल्या, शिक्षणापासून आता लोकांना दूर केलं जात आहे, शेतकऱ्याला बर्बाद केलं जात आहे, महापुरुषांचा सातत्यानं अवमान केला जातो आहे, आणि ह्या सगळ्या व्यवस्थेला कारणीभूत ही भाजपच आहे ही आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आणि विदर्भ असा एक क्षेत्र आहे की ते नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिलेलं आहे, काँग्रेसवर त्या जनतेचा मोठा विश्वास आहे, आणि नुसतंच विदर्भात नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये काँग्रेसला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठं यश येणार. यश मिळालं पण नाना पटोलेंमुळे नाही तर स्थानिक नेत्यांमुळे यश मिळालं अशी चर्चा जी आहे ती काँग्रेसमध्ये रंगू लागली. खरं काय म्हणजे म्हणजे नेत्यांमध्ये जरी मतभेद राहिले तरी काँग्रेस एकसंघ राहिली असं याचं चित्र? एक बघा, एका नेत्याच्या भरोशावर कोणाचा विजय नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष असेल तरी हा कार्यकर्त्यांचा विजय असतो आणि हे प्रत्येक नेत्यांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. नेते कोणी करत असतील तर कार्यकर्तेच आणि जनता त्याला नेता करते, त्याच्यामुळे हा जो आज विजयाचा जे काही सगळं श्रेय जे जाणार ते सगळ्या काँग्रेसच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना श्रेय जातं. यामुळे आपण एक पाहिलं की एक संघ महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी एकजुटीनं काँग्रेसचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी ही निवडणूक लढली आणि त्याच्यामध्ये विजय प्राप्त झालेला. हे फक्त नाना पटोलेमुळे झालेला असं मी मानत नाही, हा काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा विजय आहे. पण स्थानिक नेते तर म्हणतात का एक बघत सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे, त्याच्यामुळे कोणी एखादा बोलत असेल त्याला काही नाही. पण भाजपमध्ये आपण पाहिलं असेल की आता अमरावती विभागात असेल की नागपूर विभागात किती मोठं भगदाड पडलेलं आहे, या निवडणुकीच्या विजयामध्ये त्यांचं योगदान आम्हाला आहे. त्याच्यामुळे हे जे काही आमचा एखादा बोललं म्हणजे सगळं काही सगळं गडबड आहे असं नाही, भाजपमध्ये काही आता सगळं आलबेल नाही आहे, भाजपमध्ये मोठं भगदाड पडलेलं आहे, त्याचा परिणाम आता आपण निकालामध्ये पाहतो आहे. आपण दुसरी आता महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये जयंत पाटील देखील तुमच्याबरोबर सोबत होते, पत्रकार परिषदेमध्ये देखील सोबत होते. नाशिकचा जो एकूण सगळं जे प्रकरण समोर आलं नाशिकमध्ये तांब्यांच्या घरात, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न होता असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि अजितदादा वेगळंच म्हणतात. एक बघा, तुमच्या शेजारीच बसले होते त्याला मला आपण तुम्ही बघितलं की हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न नाही, तांबे कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे, त्याला मी थोडंसं क्लिअर करतो. कारण की अखेरी आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेतला, डॉक्टर सुधीर तांबेंना आम्ही तिकीट दिली, तिथपर्यंत काहीच त्याच्यावरची प्रतिक्रिया त्या परिवाराकडून आली नाही. ऐन वेळेवर सुधीर तांबेंनी आपली उमेदवारी मागं घेऊन आपल्या पोराला अपेक्ष भरवलं, त्यांनी तिकीट मागली असते त्यांना आपल्याला तिकीट देता आली असती. पण ठीक आहे, तर तो त्यांच्या परिवारातला वाद आहे, त्याच्यावर मी काही खूप काही चर्चा करावी असं मला वाटत नाही. पण काँग्रेसचे उमेदवार आहेत अजूनही परत येऊ शकतात काँग्रेसमध्ये? हे सगळे निर्णय त्यांना पक्षातून काढायचा निर्णय हायकमांडने केलेला आहे आणि हायकमांड याच्यावर निर्णय करेल. काय तशी काही बोलणी, कारण उद्या थेट पत्रकार परिषदच घेणार आहेत, अजून त्यांचा प्रस्ताव कुठला आमच्याकडे आलेला नाही, त्याच्यामुळे अजून त्याच्याबद्दलची कुठली चर्चा आमच्याकडे नाही. दोन पोटनिवडणुका होत आहेत, काय चित्र राहील साधारणतः कशा पद्धतीने दाखवा वाटप काही चर्चा आता तुमचीच महाविकास आघाडीची बैठक झाली आहे? ह्या दोन्ही पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढं जाणार आहोत, उद्या याची अधिकृत घोषणा आम्ही करणार आहोत. काय चित्र राहील? आम्ही दोन्ही निवडणुका या आम्ही जिंकू, त्या पद्धतीची आमची रणनीती झालेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं आणि तसंच पोटनिवडणुकांमध्ये देखील मिळेल असा विश्वास जो आहे तो नाना पटोले यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे.